नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश आपलं स्वागत करतो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या परिवारामध्ये. आणि आपला नेहमीचा प्रश्न, कसे आहात सर्वजण? अभ्यास करताय ना? करायलाच हवा. तर मित्रांनो, मागील भागामध्ये आपण कोकण विभागातील जिल्हे आणि तालुके यांच्याविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली होती आणि आज आपण त्यातील उर्वरित जिल्ह्यांची माहिती घेणार आहोत. पण या उर्वरित जिल्ह्यांची माहिती घेण्यापूर्वी आपण जे चार जिल्हे अभ्यासले होते त्यांच्याविषयी थोडक्यात उजळणी करून घेऊयात. तर आपण अभ्यासलेले जिल्हे होते पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. तर यातील पहिला जिल्हा आहे पालघर, ज्याचं मुख्यालय आहे पालघर आणि याचं क्षेत्रफळ आहे 5,344 चौरस किलोमीटर. आणि पालघरमध्ये येणारे एकूण तालुके आहेत 8. तर हे 8 तालुके म्हणजे तलासरी, डहाणू, पालघर, वसई, जव्हार, विक्रमगड, वाडा आणि मोखाडा. तर पालघर जिल्ह्याचं साक्षरता आहे 57% आणि त्याची घनता आहे 560. त्यानंतरचा आपला जिल्हा आहे ठाणे, की ज्याचं मुख्यालय आहे ठाणे. तर ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 4,214 आणि याच्यामध्ये येणारे एकूण तालुके आहेत ते 7. तर ठाणे जिल्ह्यामध्ये येणारे एकूण तालुके 7 आहेत, ते म्हणजे ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड. तर ठाणे जिल्ह्याची साक्षरता आहे 86% आणि घनता आहे 1900. त्यानंतरचा आपला जिल्हा आहे मुंबई उपनगर, याचं मुख्यालय आहे वांद्रे आणि याचं क्षेत्रफळ आहे 446 चौरस किलोमीटर. यामध्ये येणारे एकूण तालुके आहेत 3, ते म्हणजे अंधेकू बोल, अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली. याची ट्रिक आपण मागे पाहिलीच होती. तर मुंबई उपनगरची साक्षरता आहे 90%. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा हा मुंबई उपनगर आहे आणि याची घनता आहे 20,980. म्हणजेच घनतेच्या बाबतीतही महाराष्ट्रातील पहिला जिल्हा हा मुंबई उपनगर येतो. त्यानंतर आपला शेवटचा जिल्हा होता मुंबई शहर. तर याचं मुख्यालय येते मुंबई, क्षेत्रफळ आहे 157. महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाही आणि साक्षरता आहे 89.2% आणि घनता आहे 19,652. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण अभ्यास करत होतो कोकण विभागाविषयी आणि आता आपण पाहणार आहोत यातील उर्वरित जिल्हे. तर आजचा आपला पहिला जिल्हा आहे रायगड, त्याचं मुख्यालय आहे अलिबाग. याचं क्षेत्रफळ आहे 7,152 चौरस किलोमीटर आणि घनता आहे 358. साक्षरता आहे 83.8% आणि स्त्री पुरुष प्रमाण आहे 959. तर मित्रांनो, या आपल्या रायगड जिल्ह्याच्या सभोवताली असणारे इतर जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण पाहूया. हा मोठ्या नकाशामध्ये आपण पाहू शकतो हाय रायगड. रायगड जिल्ह्याला लागून असणारे पुणे विभागातील जिल्हे म्हणजे ठाणे आणि रत्नागिरी आणि इतर जिल्हे पुणे आणि सातारा. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की रायगड जिल्ह्याला एकूण 4 जिल्हे लागलेले आहेत, ते म्हणजे ठाणे, पुणे, सातारा आणि रत्नागिरी. तर या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत, ते असे या ठिकाणी आपण पाहू शकता. उरण, पनवेल, कर्जत, अलिबाग, पेण, खालापूर, त्यानंतर मुरुड, रोहा, सुधागड, श्रीवर्धन, म्हासळे, तळे, माणगाव, महाड आणि पोलादपूर. तर मित्रांनो, या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये एक महानगरपालिका आहे, तिचं नाव पनवेल आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, ती म्हणजे 1980 रायगडला कुलाबा या नावानं ओळखलं जायचं. 1981 या कुलाबाचं नाव बदलून हे रायगड असं करण्यात आलं. आता आपण पाहणार आहोत पुढचा जिल्हा. आपला पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्याचं मुख्यालय येतं रत्नागिरी. एकूण क्षेत्रफळ आहे 8,208 चौरस किलोमीटर. तर मित्रांनो, कोकण विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा हा रत्नागिरी आहे. त्यानंतर याची घनता आहे 197. साक्षरता आहे 82% आणि स्त्री पुरुष प्रमाण आहे 1,122. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच कोकण विभागातील सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण असणारा हा जिल्हा म्हणजे रत्नागिरी आहे. तर आता आपण पाहूयात रत्नागिरी जिल्ह्याच्या सभोवताली असणारे इतर जिल्हे कोणकोणते आहेत. तर आपण पाहू शकता हाय रत्नागिरी. रत्नागिरी लागून असणारे कोकण विभागातील जिल्हे आहेत रायगड आणि सिंधुदुर्ग आणि इतर जिल्हे येतात सातारा, सांगली आणि कोल्हापूर. तर अशा पद्धतीने रायगड जिल्ह्याभोवती असणारे एकूण 5 जिल्हे आहेत, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणारे एकूण तालुके आहेत 9, ते असे मड्डनगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर.
तर आपल्या या रत्नागिरी जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे 237 किलोमीटर लांबीचा, जो की कोकण विभागातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यानंतरचा आपला पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय इथं ओरोस, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 5,207 चौरस किलोमीटर, आणि याची घनता आहे 163. तर मित्रांनो, कोकण विभागातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, आणि याचं साक्षरता आहे 85.6%, आणि स्त्री पुरुष प्रमाण आहे 1,036. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात की सिंधुदुर्ग जिल्ह्याभोवती असणारे इतर जिल्हे कोणकोणते आहेत. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी रत्नागिरी आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे लागतात सिंधुदुर्गला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असणारी राज्य आहेत, या ठिकाणी आपण पाहू शकतो गोवा आणि कर्नाटक. तर सिंधुदुर्ग जिल्हा हा आपल्या कोकण विभागातील सर्वात दक्षिणेकडील तसेच आपल्या महाराष्ट्रातीलही सर्वात दक्षिणेकडील जिल्हा आहे. तर आपण पाहू शकतो हा आहे दोडामार्ग तालुका, जो की कोकण विभागातील सर्वात दक्षिणेकडील, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे, आणि याच्या सीमा लागलेल्या आहेत गोवा आणि कर्नाटक राज्यांना. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कोकण विभागातील एकूण 7 जिल्ह्यांविषयी अभ्यास केलेला आहे. आता आपण थोडक्यात या जिल्ह्यांची माहिती घेऊयात, एक उजळणी करूयात यांच्याबद्दल. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत पालघर जिल्हा. आपण पाहू शकता कोकण विभागातील अति उत्तरेकडील जिल्हा आहे. तर या पालघर जिल्ह्याला लागून असणारे इतर जिल्हे म्हणजे ठाणे आणि नाशिक. आणि पालघर जिल्ह्यामध्ये येणारे तालुके आहेत एकूण 8, ज्याच्यामधील तलासरी हा तालुका कोकण विभागातील अति उत्तरेकडील तालुका आहे. त्यानंतरचा आपला पुढचा जिल्हा येतो तो म्हणजे आपण पाहू शकता या ठिकाणी ठाणे. ठाणे जिल्ह्याला लागून असणारे इतर जिल्हे म्हणजे पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड आणि मुंबई उपनगर. अशा पद्धतीने ठाणे जिल्ह्याला एकूण 6 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये येणारे एकूण तालुके आहेत 7. ते कोणकोणते आपण पाहिलेलेच आहे. तर आता आपला पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई शहर. तर मुंबई शहरामध्ये एकही तालुका नाही, आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे, आणि याच्या सीमा लागलेल्या आहेत मुंबई उपनगर या जिल्ह्याला. त्यानंतर आपला पुढचा जिल्हा आहे मुंबई उपनगर. या ठिकाणी आपण पाहू शकता मुंबई उपनगर या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत मुंबई शहर आणि ठाणे. तर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण 3 तालुके येतात. ते कोणकोणते आपण पाहिलेलेच आहेत. त्यानंतर आपला पुढचा जिल्हा आहे रायगड. या ठिकाणी आपण पाहू शकतो रायगडचा आकार. तर रायगड जिल्ह्याला लागून असणारे इतर जिल्हे म्हणजे ठाणे, पुणे, सातारा आणि रत्नागिरी. तर एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा या रायगड जिल्ह्याला लागलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये येणारे एकूण तालुके आहेत 15. त्यानंतरचा आपला पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी, जो की कोकण विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे. आणि या रत्नागिरी जिल्ह्याला लागून असणारे इतर जिल्हे रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. तर अशा पद्धतीने एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा या रत्नागिरी जिल्ह्याला लागलेल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत. त्यानंतर आपला पुढचा आणि कोकण विभागातील अगदी शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गला लागून असणारे इतर जिल्हे म्हणजे रत्नागिरी आणि कोल्हापूर. तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा या गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांना लागलेल्या आहेत. आणि कोकण विभागातील अति दक्षिणेकडील तालुका म्हणजे तोडामार्ग. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कोकण विभागाची जिल्हे किती आहेत आणि जिल्हे कोणकोणते आहेत, त्यामध्ये असणारे तालुके किती आणि कोणकोणते आहेत, या सर्वांविषयी अगदी डिटेलमध्ये माहिती घेतलेलीच आहे. तर या ठिकाणी मी एक चार्ट देत आहे की ज्यामध्ये आपल्याला जिल्हे, त्यांचं मुख्यालय, त्यामध्ये असणारे एकूण तालुके आणि त्यांचं क्षेत्रफळ हे दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही एक ट्रिक पाहू शकता की कोकण विभागातील क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी मी एक ट्रिक दिलेली आहे. आपण पाहू शकता कोकण क्षेत्र रत्न रायपालची राणी, सिंधूचे ठाणे आहे, मुंबई उपनगर आणि शहर. तर या ठिकाणी कोकण क्षेत्र म्हणजेच कोकण विभागातील क्षेत्रफळानुसार असणारा जिल्ह्यांचा क्रम आहे. त्यानंतर रत्न म्हणजेच रत्नागिरी, राय म्हणजेच रायगड, पाल फॉर पालघर, सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग, ठाणे म्हणजेच ठाणे, मुंबई उपनगरसाठी आहे आणि शहर म्हणजेच मुंबई शहर. मी आणखी एकदा ट्रिक रिपीट करतो. कोकण क्षेत्र
रत्न रायपालची राणी सिंधूचे ठाणे आहे मुंबई उपनगर आणि शहर। पेरियाट्रिक मध्ये आपण अशा पद्धतीने जिल्ह्यांची रचना केलेली आहे म्हणजे त्यांच्या उतरत्या क्रमानुसार, म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळाच्या जिल्ह्यानुसार सर्वात कमी क्षेत्रफळाच्या जिल्ह्यानुसार। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कोकण जिल्हा कोकण विभागात येणारे एकूण जिल्हे, त्यांमध्ये असणारे एकूण तालुके कोणकोणते आहेत, किती आहेत, या सर्वांविषयी व्यवस्थित माहिती घेतलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण इथेच थांबणार आहोत आणि आशा करतो की आज आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल। व्हिडिओ शेवटपर्यंत हा पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या काही सूचना असतील तर नक्कीच आम्हाला कळवा, आपल्या प्रत्येक सूचनाचं स्वागतच असेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी आपल्या परिवारामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपला येणाऱ्या पुढच्या भागाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। तोपर्यंत जय।